विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सोलापूर महानगरपालिका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिबिराचा 10वा दिवस। कोविड-19 प्रतिबंधक उपायांतर्गत मोफत कोरोना लसीकरण जांबमुनी महाराज समाज भवन व विठ्ठल मंदिर सेटलमेंट कॉलनी नंबर 3 येथे शुभारंभ दीप प्रज्वलाने करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक, नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते किसनभाऊ जाधव, लोकप्रिय नगरसेवक नागेशण्णा गायकवाड, लसीकरण शिबिर सांगता समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतकाका जाधव, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जनार्दन कारंपुरी, माजी महापौर लताताई फुटाणे, माजी नगरसेवक बाबूरावांना सांगेपांग, माडेकर वकील साहेब देवेंद्र भंडारे, माजी सभागृह नेता हरीशभाऊ तेलगू, संतोष किसन गायकवाड, वसंत पवार, अर्जुन लोखंडे, राजेश पाटील, यलगुंडे मावशी, सामाजिक कार्यकर्ते शमीना रिजवान चोरमूल मावशी। शिबिराचा शेवटचा दिवस सोनीनगर मोदी हुडको विठ्ठल मंदिर सेटलमेंट इरण्णा वस्ती या परिसरातील 200 लोकांनी लसीकरणमध्ये सहभाग नोंदवला। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेशण्णा गायकवाड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादूर राठोड, जय पतंगे, तेजस गायकवाड, सौरभ पाताळे, गोल हुलगप्पा, राजू जाधव, रुपेश जाधव, आतिश गायकवाड, अजिंक्य शिंदे, अमोल जगताप, तुषार गायकवाड, बाबासाहेब अडके व कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक किसनभाऊ जाधव आभार व्यक्त केले। नागेशण्णा गायकवाड यांनी रामवाडी हॉस्पिटलमधील सरिता लोखंडे, प्रियंका राठोड, सुवासिनी जाधव, रंजना सासवे, पूनम जाधव, आशा वाघमारे व प्रभाग क्रमांक 22 सलग 10 दिवस शिबिरामध्ये 2500 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला। उपस्थित इच्छा भगवंताची मित्र परिवार। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।